It feels to fall asleep and love the one that's next to me. I don't know why I'm stuck around with you. I've been told I should go find myself again. It's taking my soul, everything I नमस्कार मित्रांनो, मी आर्यन देशमुख, माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे. दिवाळी स्पेशल आणि फराळाचा हा 15वा एपिसोड आहे. तर आज आपण बनवणार आहोत नाशिकचा चिवडा. तर बघूया रेसिपी कशी आहे. आता मी दाखवते हे पोह्याचा चिवडा दिवाळी स्पेशल. 2 किलो हे पोहे, जाडे पोह्या आणि हे शेंगदाणे मी घेतलेत. म्हणजे 300-350 ग्रॅम घेतले. जर तुम्हाला कमी पाहिजे, तुम्ही आम्हाला शेंगदाणे आवडतात. आणि मीठ, जिरं, राई, हळद, हिंग, नंतर काजू, बदाम, आमचूर, चण्याची डाळ, पिठी साखर, कढीपत्ता, सुकं खोबरं आणि काळी मनुके आणि एक वेगळा तडका म्हणून मिरची आणि लसणाचा एक ठेचा. जरा वेगळा फ्लेवर येतो. आता आपण कृतीकडे वळूया. तळून घेते जाडा पोहा. असे चाळणी तळले ना मग व्यवस्थित चाळ होत, तेल सुद्धा राहत नाही. खास थोड्याची चाळणी घेते. चांगली राई फुलली तर मग जिरं हा लसूण आणि मिरचीचा तडका. कढीपत्ता नाही लावणार बघा. हिंग
वास आला पाहिजे पूर्ण. आम्ही मसाला टाकते रामगडचा. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशनचं आयकन येते प्रेस करा, ज्यामुळे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचतच राहतील. जसं माझा परिवार माझी जिम्मेदारी आहे, तसं तुमचा परिवार तुमची जिम्मेदारी आहे. सुरक्षित राहा आणि सगळ्यांना दीपावलीची हार्दिक शुभेच्छा. थँक्स फॉर वॉचिंग. जय हिंद, जय महाराष्ट्र.